नेटवर्क मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण पराठा सेंटरच्या बाबत मध्ये टीव्हीवर वर्तमानपत्रामध्ये वाचलं होतं, पाहिलं होतं। तो पराठा सेंटर मध्ये एसटीच्या महिला भगिनींनी सुरू केलेला एक प्रकल्प आणि तो अतिशय कमी वेळात लोकप्रिय झाला। मी मगाशीच त्यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या पराठा सेंटरवर मी येतो आहे। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमचं पराठा सेंटर बंद करण्याची वेळ झालेली आहे। म्हटलं नाही, काही करा, दोन तरी पराठे माझ्याकरता ठेवा आणि मला बघू द्या तुमचं पराठा सेंटर कसं आहे। त्यामुळे आता आपण जाऊया त्यांच्याकडे आणि बघू त्यांचं पराठा सेंटर नेमकं कसं आहे, कारण आजपर्यंत आपण टीव्हीवरती बघितलं, ते G24 वगैरे अनेक चॅनल्सवर पाहिलं, पण आपण आज प्रत्यक्षात पाहू की ह्या दोघं महिला सोबडावर कशा पद्धतीने कार्य करतात। चला तर मग निघूया। गरमागरम पराठा खाण्याकरता पराठा सेंटरवर आलेलो आहोत आणि या पराठा सेंटरवरती जो पराठा मिळतो तो आताच आपण सोशल मीडियावर बघितला असेल अतिशय लोकप्रिय झालेला आहे। आणि विशेष म्हणजे ज्या भगिनी ह्या पराठा बनवतात ह्या भगिनी एसटी महामंडळाच्या जरी असल्या तरी निव्वळ लोकसेवेच्या भावनेतून अतिशय चांगली सेवा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना देत आहेत। आणि या ठिकाणी विशेष म्हणजे बघा, इथे राखी ताई आहेत आपल्या बाजूला, मेधा ताई आहेत, या दोघ ताई या दोघ बहिणींनी मिळून या पराठ्याची गरमागरम पराठ्याची निर्मिती केलेली आहे। आणि बघा, या रस्त्याने जाणारे येणारे जेवढेही लोक आहेत या पराठ्याचा आनंद घेत असतात। थोडा पराठा वर घ्या, हे बघा पराठा बघू शकता तुम्ही अतिशय। आणि विशेष म्हणजे 10 रुपयाचा जरी हा पराठा असला तरी आपले एसटी कर्मचारी जर आले तर बरेच कर्मचाऱ्यांना ते त्यांच्याकडून निःशुल्क सेवा देखील देत असतात। टोमॅटो कचा, थँक्यू, धन्यवाद ताई। आणि हे छोटस दुकान त्यांनी या ठिकाणी, बघा तुम्ही दुकान बघू शकता या ठिकाणी, काही 2 मिनिटं साईडला हे बघा, स्वामी समर्थ पराठा सेंटर। इथे आलू पराठा, मेथी पराठा, भोपळा पराठा, कोथंबीर पराठा, पोळी भाजी पराठा अतिशय स्वादिष्ट पक्वान्न या ठिकाणी देण्यात येत असतं। आणि एसटी कर्मचारी जे इथून ये जा करतात त्यांच्याकरता तर बऱ्याच कर्मचाऱ्यांकरता निशुल्क सेवा या दोघ भगिनींनी ठेवलेली आहे। आपण 1 मिनिट या। या ठिकाणी राखीताई शर्मा आहेत, या जरी वरिष्ठ ऑफिसमध्ये विभागीय कार्यालयात निवृत्त जरी असल्या तरी अत्यंत सेवाभावाने हे सर्व कार्य करीत असतात। आमच्या बाजूला मेधाताई देखील आपली कामगिरी बजावून लोकांना निःशुल्क सेवा देत असतात। अतिशय चांगल्या पद्धतीने समाजसेवेचं कार्य या दोघं बहिणी करत असतात, त्यामुळेच हा पराठा कदाचित फेमस झालेला असावा। आपल्या सर्वांना ह्या पराठा सेंटरची माहिती मिळावी म्हणून हा आज व्हिडिओ तयार केला। प्रत्येकाने एक दिवस नक्कीच भेट द्या बहिणाबाई उद्यान जडगाव। 2 मिनिटं थोडे उभे राहा। बहिणाबाई उद्यान जडगाव त्याला लागूनच हे पर्यटन सेंटर आहे। आणि आम्ही बरोबर अशी वेळ निवडली की ज्या वेळेला गर्दी कमी राहील म्हणजे ताईंशी बोलता येईल आपल्याला किंवा पर्यटन सेंटर बघता येईल, प्रत्येकाने अवश्य लाभ घ्या अशी मी नम्र विनंती करतो। ओके,